भारतीय जनता पक्षाची ताकद सातत्याने वाढत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे कर्तृत्व आणि पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील रानसेणी शिरवली गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. सध्या कोणत्याही निवडणुका नसूनही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम आहे. त्यातूनच खालापूर तालुक्यातील रानसईमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष अक्षय मोरे, संदीप मोरे, नवनीत मोरे, प्रफुल्ल मोरे, भगवान मोरे, प्रशांत मोरे, सुशांत मोरे, राज मोरे, निरंजन मोरे, तुषार कदम, शुभम कदम, ऋषी मोरे, प्रतीक मोरे, संतोष साळुंखे, स्वप्नील मोरे, शिरवली गावातील केतन पाटील, आशिष पाटील, प्रशांत पाटील, संदीप प्रभू, राजन पाटील, अविनाश जोशी, प्रथमेश पाटील, अजय मोरे, स्वप्नील हजारे, सुशांत हजारे, मयूर चव्हाण, सनी पाटील, विकास चंदने, रोशन पाटील, ऋषिकेश पाटील, देवेंद्र पाटील, दत्ता महाडी, प्रितेश दळवी यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले. मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं भावोशी असू द्या किंवा अन्य वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आता भारतीय जनता पार्टी आता दिमाखानं उभे राहायला लागलेले आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आज शिवसेना असू द्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेगा पक्ष या सगळ्या इथे सेट झालेल्या लोकांच्याकडून आता नवीन काही आमच्या पदरामध्ये पडेल असं काही दिसेल असं लोकांना झालं. या उलट जी लोक ज्यांनी बऱ्याच काळ या सगळ्या लोकांची सोबत केली त्याच लोकांना फसवायला आज या पक्षांचे नेते कमी करत नाही हे दर्शन आता सरसरटपणाने सगळ्यांनाच व्हायला लागले. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी व्यतीत अंत्यकरणातून ही सारी मंडळी आज काम करतायत. निश्चितपणानं आपल्याला सांगतो की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही जो विश्वास दाखवलाय हा विश्वास सार्थक करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आटोकाटपणानं प्रयत्न करेल. आणि तुमचे जे काही विषय असतील, गावातल्या विकासाचे प्रश्न असतील, नोकऱ्यांपासून अन्य पद्धतीच्या समस्या असतील, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा असू द्या किंवा कर्जत खालापूर मतदारसंघ म्हणून काम करणार आहोत.